आदल्या दिवशीचेच आमंत्रण होते म्हणून सकाळी सकाळी वेळेतच निघालो. निघताना सोबती आणि आमचा भारीवाला कॅमेरामन त्याला त्याच्यासाठी फोटो काढायचे आहेत म्हणून त्याला सोबतच घेतलं. सकाळी सकाळी न्याहारी राहिलेली, मग घुसलो रस्त्यालगतच्या बिकानेरमध्ये. काय खाऊ करत करत शेवटी समोसा आणि कचोरीवर कचकून ताव मारला आणि परत निघालो पुढच्या प्रवासाला. आता पोचतोय आपल्या अशा मित्राकडे ज्याला तुम्ही ह्या आधी पण भेटलायत. जर विसरला असाल तर वरती आय बटनमध्ये आहेच, लगेच बघून घ्या. नमस्कार मंडळी, मी रितेश घासे पुन्हा एकदा आपलं नव्याने ह्या व्लॉग मध्ये स्वागत करत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की एवढा पावडर विवडर लावून गॉगल लावून मी चाललोय कुठे, ते लवकरच दाखवतो कुठे चाललोय ते. तसं बघितलं तर आपण आलोय सध्या कोळीवाड्यात, समुद्रावरनं तुम्हाला कळलंच असेल. लवकरच दाखवतो आपण इथे कशासाठी आलोय. तर आज आहे 5 सप्टेंबर 2021, म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता शिक्षक दिन. शिक्षक दिनानिमित्त साऱ्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांनी मला घडवलं, माझ्या आयुष्याला कलाटणी दिली, मला एक दिशा दिली, मार्ग दाखवला, त्यांना शतशः प्रणाम. तर आज आपण आलो कोळीवाड्यात. जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही बघितलं, आपण आलोय फळच्या कोळीवाड्यात. तुम्हाला आठवतच असेल मी मागे एक ब्लॉग केला होता होडीवरचा, त्यात दाखवलं होतं कोळ्यांचं कष्ट, त्यांचं स्ट्रगल, त्यांची मेहनत. आठवत नसेल कदाचित तुम्हाला, म्हणून एक छोटीशी झलक. तेवढाही त्रास होत नाहीये, पण त्रास होत होता मला. तर पाहिलं आणि असंच जर हा ब्लॉग पूर्ण बघायचा असेल तर वरती आय बटन मध्ये दिलेला आहे, तो एकदा बघून घ्या. तोच माझा कोळी मित्र म्हणजे समाधान चंदू, ज्याच्या बरोबर मी पाण्यात गेलो होतो समुद्राच्या, आणि तिथे आम्ही एक ब्लॉग शूट केला होता आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप भरभरून प्रेम दिलं होतं. पण काही महिन्यांपूर्वी त्याच होडी बरोबर आणि त्याच्याबरोबर घडली एक दुःखद घटना. पोटाची खळगी भागवण्यासाठी, घराचा रगाडा चालवण्यासाठी तो अवलंबून होता त्या होडीवरती.
आणि त्याच होडी बरोबर घडला एक छोटासा अपघात आणि अपघातात त्याची ती होडी पूर्णपणे समुद्रात विलीन झाली आणि आता प्रश्न पडला होता त्याला स्वतःच्या घर चालवण्याचा, स्वतःचं पोट भरण्याचा, पुढचा आयुष्याचा रगाडा चालवण्याचा. पण सला आमचा कोकणातला माणूसच असा आहे जो हाडामस्यांनी तर बनलाय पण खरंच कणखर हृदयाने बनलेला आहे. कारण की कोरोना सारखी महाभयंकर महामारी असताना, घर चालवणं कठीण झालेलं असताना, त्यात हा अपघात घडला असताना आमचा कोकणी माणूस कधीच थांबला नाही, रादर थांबणारही नाही. आणि तसंच हाच माझा समाधान चंदू नावाचा मित्र पुन्हा नव्याने उभा राहिला आणि पुन्हा त्यांनी सुरुवात केली त्याच्या ह्याच व्यवसायाला. आणि त्यांनी घेतली आज एक नवीन होडी, नवीन बोट, स्वतःच पोट चालवण्यासाठी, स्वतःचा संसार चालवण्यासाठी आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण आलोय आता त्याच्या होडीवर. तर चला तुम्हालाही घेऊन जातो त्याच्या होडीवर. मोडला होता संसार सारा, मोडला होता त्याचा डाव, थांबला नाही, रडला नाही, निघाला पुन्हा तुफानावर लहरवणे आपली नाव. होईल पुन्हा नवी सुरुवात, होईल त्याचा गाजा वाजा, पुन्हा स्वप्न साकार करण्या नव्याने उभा राहिला हा सागराचा कोळी राजा. बघितलं यथोचित पूजा झालेली आहे, आम्ही त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. आणि तुम्ही बघितलं असाल व्हिडिओ मध्ये की ह्या आमच्या कोळी बांधवांच्या होडीवरती अगदी समुद्राच्या किनारी येऊन, खाडीजवळ येऊन एक ब्राह्मणच तिथे पूजा करत होता. पण त्याला मात्र वास नाही आला मच्छीचा. पण काय माहिती, जे घडायला नाही पाहिजे ते घडतंय, जे व्हायला नाही पाहिजे ते होतंय. आणि खरंच मुंबईमध्ये कोळ्यांच्या मच्छीचा वास यायला लागलाय काही लोकांना. चुकीचं आहे पण असू द्या, बघूया भविष्यात काय होते त्याचं. पण आता आपण माझ्या मित्राला, आपल्या लाडक्या मित्राला भेटूया, समाधान चंदूला. चला हीच ती होडी आपल्या मित्राची आणि हा तो समाधान चंदू, आपला खूप जवळचा आवडता मित्र. आता तो काही फार बोलणार नाही आहे, कारण त्याला वेद लागले पाण्यात जाण्याचे, समुद्रात जाण्याचे आणि त्याचा व्यवसाय सुरू करण्याचे. त्यामुळे आपण लवकरच ह्याच होडीतून पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाऊ समुद्र सफरीवर. तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. आणि हा आमच्या ह्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आठवणीने बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. बाय बाय.